ससून रुग्णालयामध्ये अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे. हा अत्यंत भयानक प्रकार आहे. ससून रुग्णालयामध्ये जे कोविड वॉर्ड आहे कोरोना रुग्णांवरती उपचार करण्यासाठीचं, त्या वॉर्डमध्ये त्या इमारतीमध्ये एक पीपीई किट घालून बोगस डॉक्टर आतमध्ये प्रवेश करतो. तो रुग्णाजवळ जातो, रुग्णाजवळ असलेल्या मोबाईलवरून त्या रुग्णाच्या नातेवाईकाला फोन करतो आणि पैसे उकळतो. अत्यंत चिंताजनक आणि खेदजनक हा प्रकार आहे तो ससून रुग्णालयामध्ये घडला. रुग्णाचे जे भाऊ आहेत त्यांनीच फॉर द पीपल डॉट न्यूजशी बोलताना त्यांच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. त्यांच्याच तोंडून तुम्ही हा ऐका, तुम्हाला देखील धक्का बसेल. मला माझ्या फोनवरून फोन आला एक. माझा भाऊ तिथं ॲडमिट आहे ससून रुग्णालयात. तर त्यांच्या फोनवरून पेशंटच्या मला फोन आला की तुमचा भाऊ खूप सिरियस आहे आणि त्याला त्रास होतो आहे, तर त्याला इंजेक्शन मारावं लागेल. तर मी म्हणलं तुम्ही कोण बोलताय? तर ते म्हणले मी डॉक्टर सुशांत बोलतो आहे आणि तुमचा पेशंट खूप सिरियस आहे, तर त्याला इंजेक्शन द्यावे लागेल. इंजेक्शन नाही दिली तर 10-15 मिनिटात काही होऊ शकतं. तर तुम्हाला किती वेळ लागेल म्हणलं यायला? तर मी सांगितलं त्यांना की मला 10-15 मिनटं लागेल. तर ते म्हणले ठीक आहे, या मी वाट बघतो. त्याच्यानंतर मी बाणेरवरून तिथं गेलो ससूनला आणि त्यांना फोन लावला. परत डॉक्टरांना, भावाला फोन लावला, तर भावाने डॉक्टरांकडे फोन दिला. तर डॉक्टर म्हणले तुम्ही कुठल्या रंगाचा शर्ट घातला आहे? तर मी म्हणलं निळ्या रंगाचा टी शर्ट घातलं आहे. तर ते म्हणले ठीक आहे, तुम्ही कोविड बिल्डिंगच्या खाली थांबा, मी तिथं येतो. आणि ते आले तिथं खाली, भेटले मला आणि मला म्हणले की आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधून तुम्हाला इंजेक्शन घ्यावे लागेल आणि तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडं. मी आता नायडूला चाललो आहे तर मला स्वस्त पण मिळेल आणि इंजेक्शन लगेच मिळेल. मी म्हणलं ठीक आहे चालेल, मग पैसे काय करू, तुमच्याकडे देऊ का मी आणू? तर ते म्हणले नाही नाही, पैसे तुम्ही माझ्याकडे द्या, मी घेऊन येतो आणि आम्हाला स्वस्त मिळतं. मग मी त्यांना, मला 8,000 त्यांनी मागितले. तर मी म्हणलं सर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे, आता सध्या माझ्याकडे 5,000 रुपये आहे, त्यातले मी तुम्हाला 4 इंजेक्शन कितीला आहे? तर ते म्हणले 4,000 रुपयाला इंजेक्शन एक आहे, 2 इंजेक्शनचे 8,000 द्यावे लागतील. तर मी म्हणलं तुम्ही 4,000 घ्या आणि नंतर मला परत सांगा, मी दुसरे इंजेक्शन मागवतो परत 4,000 रुपयाचे. तर ते म्हणले ठीक आहे. ते 4,000 घेतले आणि ते चालले होते. तर मला डाऊट आला की ते डॉक्टर नसतील, म्हणून मी ससूनमध्ये परत वरती सिस्टरला फोन लावला की तुमचा डॉक्टर असा असा म्हणतो आहे, सुशांत नावाचा डॉक्टर आहे आणि तो म्हणतो आहे की मला 8,000 रुपये द्या, मी इंजेक्शन मागवतो. तर मी मॅडम त्यांना 4,000 रुपये दिलेले आहे, आणखी 4,000 द्यायच्यात, तर ते पण देऊ का? तर सिस्टर म्हणले की तुम्ही 1 रुपया देऊ नका, आपल्या इथं अशी कोणती इंजेक्शन नाही आहे की ते तुम्हाला मिळणार नाही, अशी कोणती इंजेक्शन नाही, आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. तर तुम्ही एक काम करा, जो कोणी माणूस आहे तो फ्रॉड असेल, तुम्ही त्याच्याकडे पैसे देऊ नका. आणि मी तर ऑलरेडी दिले होते, त्यांनी सांगितलं. तर तो माणूस 40 नंबर गेटला गेला आणि मी माझ्या भावाच्या मुलाला त्याच्या मागे पाठवलं, मलासुद्धा डाऊट आला म्हणून. पण तो 40 नंबरच्या पुढं तिथं सिक्युरिटी बसतात, तर सिक्युरिटी गार्डने त्यांना आत सोडलं नाही भावाच्या मुलाला, आणि तो तिथून पुढे गेला निघून, तो डॉक्टर नावाचा मुलगा. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण किट घातल्यामुळं मला काय ओळखता व्यवस्थित आलं नाही, त्याचा फक्त डोळे दिसत होते. त्याच्यानंतर मी सिक्युरिटी गार्डला तिथं कंप्लेंट केली, तर सिक्युरिटी गार्डनी CCTV कॅमेरे वगैरे चेक केले आणि कॅमेऱ्यामध्ये त्याला मी ओळखला. परंतु त्यांच्याकडे अर्धवटच कॅमेरा होता, पूर्ण त्याला त्यांच्याकडे नाही का जिथून गेला आहे तो पूर्ण परिसराचा त्यांच्याकडे कॅमेरा अर्धा चालू होता आणि अर्धा बंद होता. त्याच्यामुळं त्यांनी पूर्ण किट काढलं नाही, अर्धं किट काढण्यापर्यंत त्याला पाहिलं आणि मी त्याला ओळखलं. नंतर त्यांनी मला मी घरी गेलो, नंतर परत ते सिक्युरिटीचा फोन आला मला की तुम्ही, मी आमचा एक आरोपी इथं पकडायचा आहे, तर तुम्ही या, एक माणसाला धरून ठेवलं आहे आम्ही, तुमची ओळख झाली तर बघा तोच आरोपी आहे का. मग मी कोविडला गेलो आणि तिथं मला चेक करायला लावलं, त्या माणसाला धरून आणलं आणि मी पाहिलं, परंतु त्या माणसाने पूर्ण किट घातलेली नव्हती, त्याच्यामुळं मला व्यवस्थित ओळखता नाही आलं. परंतु तो माणूस नक्की तोच असेल याची मला शक्यता आहे. हो, त्यांना संध्याकाळी पोलिसाच्या ताब्यात दिलं. रुग्णाचे हे भाऊ सुतारकाम करतात. सर्वसामान्य माणूस लॉकडाऊन उठल्यानंतर रोजगार मिळावा म्हणून धडपड करतो आहे. सर्वसामान्य माणसाला खाजगी रुग्णालयामध्ये येणारी बिलं परवडत नाहीत, त्याच्यामुळं तो सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन
आपले वर होणारे जे उपचार आहेत तो घेण्यास प्राधान्य देतो. आणि या ठिकाणी जर असे पीपीई किट घालून जर बोगस डॉक्टर येत असतील आणि अशा पद्धतीचे जर लूट होत असेल तर आपल्या राज्याची वाटचाल कोणत्या दिशेनं चालली असा प्रश्न पडतो. या रुग्णाच्या भावानेच त्यांना आलेला हा अनुभव तिथल्या व्यवस्थेशी शेअर केला आणि तो जो कोण बोगस डॉक्टर होता त्याला पकडल्याची माहितीसुद्धा त्यांनी खुद्द दिली. परंतु हा प्रकार जर उघडकीस आला नसता तर अशा अनेक लोकांची फसवणूक निश्चितपणे झाली असती. ससून रुग्णालयामध्ये जर सुरक्षेचे असे प्रश्न उपस्थित झाले असतील तर इतरही राज्यामध्ये अनेक कोरोना सेंटर आहेत, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. म्हणून महाराष्ट्र सरकार या सर्व प्रकाराची दखल अत्यंत गांभीर्यानं घेईल आणि सर्वसामान्य माणसाला चांगले उपचार मिळतील आणि त्यांची परवड थांबेल आणि त्यांची लूट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला हा व्हिडिओ हा विषय कसा वाटला या संदर्भामध्ये आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. फॉर द पीपलचं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा.